एसटी प्रवास के लिए महिला के लिए कल से सम्मान योजना के तहत सहूलत प्रारंभ की गई है। इसके चलते महिलाओं को अब सिर्फ 50% तक के एसटी बस का किराया देना होगा। इसके रहते आज हिंगन घाट के एसटी बस स्टैंड में इस महिला सम्मान योजना के तहत महिला प्रवासी की जानकारी ली गई। इस योजना के शुरुआत के दूसरे ही दिन एसटी प्रवास के लिए महिलाओं ने अच्छा प्रतिसाद दिया है। अनेक ग्रामीण व एवं शहरी विभाग की बस में प्रवास करते हुए महिलाएं बड़े प्रमाण में दिखाई पड़ी। तब महिला सम्मान योजना के फायदे महिला वर्ग बड़े पैमाने में लेते हुए नजर आई। महाराष्ट्र सरकार द्वारा शुरू किए गए इस योजना से महाराष्ट्र शासन के एसटी महामंडल ने कितना अधिक मुनाफा होता है ये अभी देखना बाकी है। प्रारंभ झाला आहे हिंगणघाट शहराच्या बस स्टँड या परिसरात आलो आहोत किंवा आपण बस स्टँड या परिसरात पाहताना महिलांची लक्षणीय उपस्थिती आज पहिल्या दिवशी दिसत आहे। म्हणजे एकूण महिला सन्मान योजनेचा लाभ बऱ्याच प्रमाणात महिला घेतानी हिंगणघाट शहरातील बस स्थानकावर दिसत आहे। असेच काही चित्र पाहायला मिळत आहे। बस स्टँडवर आलो आहोत। कालपासून जे महाराष्ट्र शासनाकडून महिला सन्मान योजनेअंतर्गत महिला प्रवास जो आहे 50% आला आहे तेव्हा कालपासून हे दादा आहे कार्यरत आहे त्यांना विचारू या महिलांची काय उपस्थिती होती। दादा मला सांगा कालपासून आपण म्हणजे वाघ पदावर आहे महिलांची काय उपस्थिती होती। 50% वरती उपस्थिती होती। भरपूर प्रतिसाद मिळून आला। मोठ्या प्रमाणात महिलांनी प्रवासी वर्ग पण वाढला। आमचं म्हणणं आहे महिलांची उपस्थिती जास्त होती त्या तिकीटचं वगैरे नियोजन कसं काय आहे। तिकीटचं नियोजन प्रशासनाने कन्सेशन म्हणून असते आम्हाला त्या कन्सेशनमध्ये 77 कन्सेशन नंबरवर 50% महिलांना ॲटोमॅटिक तिकीट मिळतं। आणि एकूण आपलं म्हणणं काय आहे की महिला प्रवासी दिवसेंदिवस वाढ होणार का किंवा आता म्हणजे कालपासून काय टक्का आहे महिला प्रवाशांचा। महिलांची 50% वरती 60-70% जवळजवळ अपेक्षा आहे का वाढणार आणखी प्रवास। आपण हिंगणघाटच्या जे आहे बस स्टँड या क्षेत्रात आलो आहोत आणि आता सध्या आपण बसमध्ये आहोत। कालपासून महाराष्ट्र शासनाकडून महिला सन्मान योजना या अंतर्गत 50% महिलांचा जो प्रवास आणलेला आहे किंवा आपण या अलीपूर कोटी या ग्रामीण क्षेत्रातल्या जाणाऱ्या बसमध्ये सुद्धा पाहू शकता लक्षणीय महिलांची वाढ आहे किंवा सिनियर सिटीजन ज्यांना महाराष्ट्र शासनाकडून तिकीट फ्री करण्यात आला आहे अशाच प्रवासाची प्रवाशांची यामध्ये वाढ होताना दिसत आहे। याच्यात पुरुषांची जे आपण उपस्थिती पाहू तर खूप कमी उपस्थिती या बसमध्ये आहे। या मालकाशी आपण संवाद साधणार आहोत महिलांची उपस्थिती। मला सांगा कालपासून महिला सन्मान योजना महाराष्ट्र शासनाने 50% महिलांची तिकीट आणली आहे किंवा आज परिसरात किंवा एसटी आपल्या परिसरात एसटी डेपोच्या किंवा एसटीमध्ये महिलांची काय उपस्थिती आहे। महिलांची उपस्थिती भरपूर वाढलेली आहे। 25% उपस्थिती वाढलेली आहे कालपासून। मला सांगा महिलांची उपस्थिती या 2 दिवसात वाढली आहे तर येणाऱ्या दिवसात महिलांची उपस्थिती म्हणजे मोठ्या प्रमाणात वाढली खूप मोठ्या प्रमाणात। एकूण आपण एसटी कॅन्टीन स्नॅक बारवर आलो आहोत तेव्हा त्यांचे जे संचालक आहेत त्यांच्याकडूनही सुद्धा बातचीत केली। त्यांचं म्हणणं आहे का कालपासून महिला सन्मान योजनेचा प्रारंभ झाला आहे किंवा मोठ्या प्रमाणात महिलांची प्रवास करण्याची जी उपस्थिती आहे वाढलेली आहे अशी जी प्रतिक्रिया आहे यांनी दिलेली आहे। महाराष्ट्र शासनाकडून महिलांसाठी 50% तिकीट प्रवासाची सुरुवात झाली आहे महिला सन्मान योजने या अंतर्गत तेव्हा लक्षणीय वाढ जी आहे महिला प्रवासामध्ये झालेली दिसत आहे। आपण हिंगणघाट बस स्टँडवर आलेलो आहोत। हिंगणघाट बस स्टँडवर आपण जेव्हा आलो आहे ग्रामीण भागात चाललेली बस आहे तेव्हा या बसमध्ये आपण बघू शकता महिलांची उपस्थिती लक्षणीय आहे। एकूणच महिला सन्मान योजनेचा जो शुभारंभ झाला त्यावेळेस महिला बऱ्याच प्रमाणात याचा याला प्रतिसाद दिला आहे किंवा महिला या संधीचा फायदा घेत आहे। एकूणच 50% महाराष्ट्र शासनाकडून जेव्हा सवलत दिली गेली आहे तर पहिल्या दिवशी आहे हिंगणघाटच्या बस स्थानकावर आपण येत आहोत तर लक्षणीय महिला प्रवासामध्ये वाढ झालेली आहे असेच काही चित्र हिंगणघाट आगारातील बस स्टँडवर दिसत आहे। आपण एसटी डेपो हिंगणघाट या परिसरात आलो आहोत। आपण प्रवाशांची बातचीत करणार आहोत। कालपासून जी आहे महिला सन्मान योजना महाराष्ट्र शासनाने सुरू केली आहे आणि महिलांना 50% प्रवासात सूट दिली आहे किंवा आपल्याबरोबर एक ताई होता प्रवासी ताई आहे त्यांना विचारू बाई कुठपर्यंत चालली आपण। मला सांगा कालपासून जे आहे महाराष्ट्र शासनाकडून महिलांसाठी 50% प्रवास आला आहे त्याच्याबद्दल काय म्हणता।
तुमचा येणारा जाणारा जो प्रवास आहे वाढवणार का आपण? मला सांगा, याचबरोबर अजून काही कुठल्या कुठल्या योजना महाराष्ट्र शासनाने आणायला पाहिजे? तसं गॅस सिलेंडरचा भाव जे आहे मोठ्या प्रमाणात वाढले आहे, त्याच्यावर काय करणार? म्हणजे पैसा ताण पडत आहे का? एकूणच ताईकडे आलो, गॅस सिलेंडरचा भाव जो आहे तो कमी आले प्रमाण कमी झाला पाहिजे, अशा योजना आणायला पाहिजे असं ताईकडून म्हटलं आहे. पण महिला सन्मान योजनेचा जो प्रारंभ कालपासून महाराष्ट्रात झाला आहे तेव्हा काही या योजनेबद्दल खूप आहे. येणाऱ्या विकास प्रवास पण महिलांचे खूप वाढणार आहे. तशीच काही परिस्थिती इंग्लंडच्या बस स्टँडवर आलो तेव्हा दिसतो. एसटी ऑफिसमध्ये आलो, मेश्राम साहेब आहे जे अधिकारी आहे एसटी डेपो इंग्लंडचे, त्यांच्याकडून विचारूया. मला सांगा सर, महिला सन्मान योजनेचा कालपासून प्रारंभ झाला आहे तेव्हा महिलांमध्ये लक्षणीय वाढ झालेली आहे? हो, झालेली निश्चितपणे झालेली आहे. कारण पूर्वी जे होते पर्यंतपात कमी होता, परंतु कालपासून निश्चितपणे जेव्हा शासनाने सन्मान योजना जाहीर केली तेव्हापासून जास्तीत जास्त प्रतिसाद मिळून गेला आणि महिलांमध्ये निश्चितपणे वाढ झाली. एकूण म्हणजे काही दिवसात महिलांचा टक्का वाढणार अशी आपल्याला अपेक्षा आहे का? आपण आम्ही जे बस स्टँड परिसरात पाहत आहोत तिथे लक्षणीय महिलांची वाढ आहे निश्चितपणे. कारण कालांतर होणार आहे जेव्हा जेव्हा म्हणजे आज बातमी आपल्या माध्यमातून लोकांना पोहोचून आलेली आहे आणि तिथून त्याचा पॉझिटिव्ह रिस्पॉन्स आपल्याला निश्चितपणे मिळेल आणि याचा फायदा निश्चितपणे आपण महामंडळाला होईल. एकूणच आपण जेव्हा आलो, मेश्राम साहेब जे अधिकारी आहे एस टी डेपोचे, तेव्हा त्यांचंही म्हणणं आहे का जो महिलांचा टक्का जो आहे प्रवासाचा कालपासून वाढला आहे अशीच परिस्थिती हिंगणघाट बस स्टँडवर प्रत्येक ठिकाणी दिसत आहे. हिंगणघाट शहराच्या एस टी स्टँडवर आलो, चालक पदावर एक दादा आहे, ती निरंतर सेवा देत आहे. महिला सन्मान योजनेचा कालपासून प्रारंभ झाला आहे तेव्हा त्यांना विचारू आहे महिलांची काय उपस्थिती आहे? मला सांगा दादा, महिलांची काय उपस्थिती होती आज कालपासून? कालपासून 100% उपस्थिती होती. एकूण मला आता म्हणजे महिलांची उपस्थिती प्रवासात वाढली का? 100% 100% त्याची उपस्थिती वाढली. पुरुषांची उपस्थिती किती होती महिलांबरोबर? घट म्हणजे पुरुषांची उपस्थिती कमी झाली का? पुरुषांची उपस्थिती कमी होती, फक्त 75%वाल्यांचीच होती, महिलांची पूर्ण 100%. एकूणच आपण जेव्हा एस टी स्टँडवर आलो आहोत एस टी कर्मचाऱ्यांची वाहक चालकांची विचारत आहोत, यांचं म्हणणं आहे का कालपासून जे आहे महिला सन्मान योजनेचा प्रारंभ महाराष्ट्र शासनाकडून करण्यात आला आहे तेव्हा महिलांची जे प्रवासाची उपस्थिती आहे ते उपस्थितीचा जो टक्का आहे वाढलेला आहे अशीच माहिती यांनी दिलेली आहे. हिंगणघाट बस स्टँडवर आलो आहोत. महिला सन्मान योजनेअंतर्गत महाराष्ट्र शासनाकडून महिलांसाठी जो प्रवास आहे 50% आणला गेला आहे. आपल्यासोबत एक ताई आहे, त्यांना विचारूया त्यांचं काय म्हणणं आहे. ताई मला सांगा, तुम्ही कुठं चालले? मला सांगा, महाराष्ट्र शासनाकडून जो प्रवास आहे 50% आणला आहे त्याच्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? म्हणजे आपण आनंदी आहे का? म्हणजे प्रवासात आपले अर्धे पैसे वाचणार आहे. एकूणच ताईचं म्हणणं आहे शासनाने जी अर्धी तिकीट करून दिली आहे त्याच्याबद्दल त्या समाधानी आहे अशीच प्रतिक्रिया आहे ताईकडून आपल्याला मिळाली आहे. पण लक्षणीय वाढ जी आहे महिला प्रवासामध्ये झालेली हिंगणघाट शहरात दिसत आहे. जे आहे महाराष्ट्र सरकारकडून महिलांसाठी 50% प्रवास केला आहे, महिला सन्मान योजना ही सुरुवात झाली आहे तेव्हा आपल्याकडे एक ताई प्रवासी ताई आहे, त्यांना विचार काय कालपासून महाराष्ट्र सरकारकडून अर्ध्या तिकीटाचा प्रवास सुरू झाला आहे त्याच्याबद्दल आपलं काय म्हणतात? विद्यार्थ्यांचा सफाई महाराष्ट्र एस टी डिपार्टमेंटकडून पासेस दिल्या जाते. आपण जो कालपासून जो प्रवास सुरू झाला आहे महिला सन्मान योजनेअंतर्गत 50% महिलांसाठी प्रवास सुरू केला आहे, त्या उपक्रमात नाराजी आहे का आनंदाची गोष्ट आहे? काहीच नाही, पण मला असं वाटतं की त्याच्यापेक्षा जी खरंच जास्त गरजू
मध्ये सगळ्या महिलांना मला नाही वाटत की 50% फीची गरज आहे, पण ज्यांना इकडूनच आपण ताईशी जेव्हा बातचीत केली, ताईने जेव्हा महाराष्ट्र सरकारनं काही निर्देश दिले आहेत किंवा ज्या योजना केली आहे ते त्या योजनेमध्ये समाधानीच आहे, पण अनेक ज्या योजना आहे विद्यार्थ्यांसाठी राबवायला पाहिजे अशी काही माहिती ताईने यावेळी दिली. आपण हिंगणघाट येथील बस स्टँडवर आलो आहोत. महिला सन्मान योजनेअंतर्गत 50% महिलांना जे एसटीचा प्रवास आहे तो 50% सूट देण्यात आली आहे. महिलांचा जो प्रवास आहे तो 50% आणलेला आहे महाराष्ट्र सरकारने. तेव्हा आपल्याबरोबर काकू आहे, ह्या उपक्रमाबद्दल त्यांचं काय म्हणतात? काकू, महिलांसाठी कालपासून जो प्रवास आहे 50% आला आहे, आपण किती आनंदी आहे किंवा याच्याबद्दल काय सांगू? कुठले उपक्रम जे आहे महिलांसाठी राबवण्यात आले पाहिजे तर गॅस सिलेंडरचा मार्ग आला काय एकूण आमचं म्हणणं आहे महिलांना 50% सुट्टीने गेली आहे. आमचा प्रवास जो आहे एकूणच महिला ज्या आहे समाधानी आहे, महिलांचा जो प्रवास आहे एसटीने वाढणार आहे अशी काही प्रतिक्रिया या नोकरी आहे. NBCN न्यूज के लिए हिंगणघाट से रवि येनोरकर की रिपोर्ट.